नमस्कार, आवाजमासा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. होळीच्या काही ठळक घडामोडींकडे. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर मराठा मोर्चेकरी समाधानी नाही, घरी परतणाऱ्या मोर्चेकरांची नाराजी. ठाणे काँग्रेसच्या ब्लॉकस्तरीय आणि जिल्हास्तरीय निवडणुका होणार येत्या महिन्यात. आणि भिवंडीमध्ये रात्रीच्या गाढ झोपेत असताना केस कापण्याचा प्रकार. परिसरामध्ये भीतीचं वातावरण. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल, बोलू. हा बोल ना. बोल की. एक 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 तुला एक मिनिट भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेटमध्ये पाणी साचू देऊ नका. हा तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी तसंच कोपर्डी प्रकरणाबाबत अशा अनेक रास्त मागण्यांसाठी मराठी मोर्चेकरी काल मुंबईत दाखल झाले होते. त्यात शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर मराठा मोर्चेकरी समाधानी नसल्याचं समोर आलंय. फक्त तोंडी आश्वासनं नकोत, अंमलबजावणी झाली पाहिजे असं मत यावेळी आपापल्या घरी परतत असणाऱ्या मोर्चेकरांनी मांडले. आम्हाला न्याय हवा असून मुख्यमंत्र्यांनी आमच्या तोंडाला पानं पुसली आहेत, या सरकारनं वेळ मानून नेली असल्याचा आरोप या मोर्चेकरांनी केलाय. कौशल्य विकासामार्फत आम्हाला काय मिळणार, यामुळे मराठा समाजाच्या मुलांना किती नोकऱ्या मिळणार? मुख्यमंत्र्यांनी केवळ उडवाउडवीची उत्तरं दिली असून जसा शेतकऱ्यांचा मोर्चा हाणून पडला तसाच मराठ्यांचा मोर्चा हाणून पडला असल्याचा आरोप यावेळी मोर्चेकऱ्यांनी केला. यापुढे आम्ही मूक मोर्चे नाही तर तलवारी घेऊन रस्त्यावरती उतरू असा इशारा यावेळी घरी परतणाऱ्या मोर्चेकऱ्यांनी दिला. मी स्वतः एक शिक्षक आहे आणि शिक्षक म्हणून सांगतो मी का आलो, आमचा सगळा परिवार का आला ते सांगतो. एक 5वी ते 6वीच्या पोराने मला विचारलं की सर, माझी परिस्थिती गरिबीची आहे, माझा जो मित्र आहे त्याची परिस्थिती अतिशय चांगली आहे, पण त्याला शासनाकडून स्कॉलरशिप मिळते, त्याला पैसे मिळतात, मला का ते पैसे तुम्ही देत नाही? मला का दरवर्षी पैसे मिळत नाही? माझ्या अकाउंटमध्ये का पैसे येत नाही? मला का तुम्ही बँकेत खातं खोलायला सांगत नाही? हा प्रश्न ज्यावेळेस मला त्या विद्यार्थ्यांनी विचारला त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला मी एक त्याचं समाधान व्हावं असं उत्तर मी त्याला देऊ शकलो नाही. मी त्याला सांगितलं की या शासनाच्या योजना आहेत, हे कॅटेगरीचे लोक आहेत, पण तो म्हटला की सर माझीही परिस्थिती गरिबीची आहे, मग मला का मिळत नाही? मग मी मराठा आहे, त्याच्या अकाउंटमध्ये 2000 रुपये येतात, माझ्या अकाउंटमध्ये 2000 रुपये का येत नाही? माझीही तर परिस्थिती गरिबीची आहे. हा एक प्रश्न घेऊन मी आलो होतो. कदाचित त्यावेळेस मी त्या विद्यार्थ्याचं समाधान करू शकलो नाही, पण मला त्या विद्यार्थ्याचं समाधान करण्यासाठी मला एक सॅटिस्फॅक्शन लाभावं किंबहुना माझ्या मनाला समाधान व्हावं की त्या विद्यार्थ्याला आपण कुठेतरी एक चुकीचं उत्तर देऊन आपण ती वेळ मारून दिली, त्याला एक न्याय मिळावा, त्यासाठी मी सर आज इथे आलो. OBC लोकांना जे ज्या सवलती OBC लोकांना मिळत होत्या त्याच सवलती आम्ही मराठे जे मराठ्यांचे जे मुलं आहेत त्यांना देणार आहे. आता मला सांगा, मॅक्झिमम मराठे लोक हे OBC मध्येच मोडले जातात. आज जे मराठे आहेत तेच OBC आहेत. मग आज जे OBC मध्ये ते सवलती घेत आहेत, OBC मध्ये एक ना अनेक अनेक अशा जाती त्यांनी टाकून दिल्या आहेत. आज ओपनपेक्षा तुम्ही बघा, कुठलंही मेरिट बघा, ओपनपेक्षा OBC चं मेरिट हाय असतं. मग मला हे म्हणायचं आहे, जर ओपनपेक्षा OBC चं मेरिट हाय असतं त्याच्यात अजून मराठ्यांच्या पोरांना टाकून देणार तर तुम्ही काय साध्य करणार आहेत? म्हणजे ही केवळ एक उडवाउडवीचे उत्तर आहेत. आणि हे तत्वता वगैरे जसा शेतकऱ्यांचा मोर्चा आणून पाडला तसाच मराठ्यांचा मोर्चा सुद्धा आज मुख्यमंत्र्यांनी आणून पाडला. मला एवढंच म्हणायचं आहे की मुख्यमंत्री साहेब,
आमची विनंती आहे, आम्ही तुमचे आहोत, आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे, आम्ही आम्हाला पदरात द्या, आम्ही भीक मागत नाही आहोत, आम्ही आमचा हक्क मागत आहोत, पण आज भीक मागण्यासाठी तुम्ही आम्हाला मजबूर केलेलं आहे, आमची विनंती आहे, हा आमचा आक्रोश आहे, यानंतरचा मोर्चा आमचा एल्गार असणार आहे, आणि यानंतरचा मोर्चा आम्ही मूक मोर्चा करणार नाही, हातात तलवारी घेऊन मोर्चा करू, ही एवढी प्रामाणिकपणे इच्छा. आमच्या हक्काच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर याच्यानंतर मात्र आम्ही आमच्या मोर्चांमध्ये संयम ठेवणार नाही आणि होणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील एवढी आमची सर्वांच्या वतीने म्हणजे आम्ही हा इशारा सरकारला देतो. ठाणे जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या ब्लॉकस्तरीय निवडणुका ऑगस्टच्या 2 शेवटच्या आठवड्यात तर जिल्हास्तरीय निवडणुका सप्टेंबरमध्ये होतील अशी माहिती काँग्रेस पक्षाचे जिल्हा निवडणूक अधिकारी आणि माजी खासदार चरण सिंग यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. आज शहरातील विविध पदाधिकाऱ्यांना भेटून निवडणूक कार्यक्रमांची माहिती घेणार असल्याचं त्यांनी या प्रसंगी सांगितलं. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षांतर्गत निवडणुकीच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी संपूर्ण देशात चालू असून ठाण्यातही या निवडणुकांची सुरुवात झाली असून त्याची पाहणी करण्यासाठी आज जिल्हा निवडणूक अधिकारी चरण सिंग हे ठाण्याच्या काँग्रेस कार्यालयात आले होते. या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितलं की देशातील जनतेला आपला विश्वासघात झाला असल्याचं लक्षात आलं असून नुकताच अहमद पटेल यांचा झालेला विषय हा काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असून या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये आनंदाचं वातावरण आहे, आगामी काळात काँग्रेसची वाटचाल अधिक वेगानं होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी शहर काँग्रेस अध्यक्ष मनोज शिंदे, माजी आमदार कांती कोळी, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष सुभाष पानडे, प्रदेश सरचिटणीस सुमन अग्रवाल, प्रदेश सचिव बाळकृष्ण पुर्णेकर, संजय चौपाने, के वृषाली इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेच ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहितीये ट्रान्झॅप. श्वास राखुनी नजर रोखुनी मर्द रांगडा रण रागिणी पर्वता हा नाद सर्वदा ठाण्यामध्ये घुमतो. दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही आपली 28वी महापौर वर्षा मॅरेथॉन आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देश विदेशातील धावपटू ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. मी ठाणे महापौर सौ मीनाक्षी राजेंद्र शिंदे समस्त ठाणेकरांना आवाहन करते की जास्तीत जास्त संख्येने आपण ह्या मॅरेथॉनसाठी उपस्थित राहावे. तर भेटूया 13 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता ठाणे वर्षा मॅरेथॉनसाठी. परिसर स्वच्छ ठेवूया, आरोग्यासाठी धावूया. रन फॉर स्मार्ट. रात्री गाढ झोपेत असताना महिलांचे केस कापण्याचे प्रकार आतापर्यंत राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्लीमध्ये घडत असल्याचं आपण ऐकलंय. मात्र हेच प्रकार आता भिवंडीमध्ये देखील सुरू झाल्याचं समोर आलंय. भिवंडीमधील पाजाराळी इथे राहणाऱ्या कुरेशी परिवारातील नणंद आणि भाऊजाई सोबत हा प्रकार घडल्यानं परिसरातील महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.
राजस्थान सह इतर ठिकाणी महिला बाळ झोपेत असताना महिलांचे केस कापण्याच्या घटना वारंवार घडत असतात. आता भिवंडी मध्ये देखील अशीच घटना घडली आहे. भिवंडीतील कासराळे इथे राहणाऱ्या पर्या कुरेशी आणि मेहक कुरेशी या दोघी घरात झोपेत असताना पर्या कुरेशीला कुणीतरी केस कापल्याचा भास झाला आणि जेव्हा पर्याला जाग आली तेव्हा तिचे आणि तिच्या भाऊजाईचे केस कापले असल्याचं तिच्या निदर्शनास आलं. मात्र आसपास कोणी दिसलं नसल्यानं घरातील अन्य सदस्यांना घडलेला प्रकार सांगितला आणि निमगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर सर्व प्रकार परिसरात वाऱ्यासारखा पसरताच परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. मात्र पोलिसांनी तक्रारीची दखल घेत या प्रकाराबाबत चौकशी करून पुढील तपास करणार असल्याचं सांगितलं. बिबळ्याचं कातडं, हरणाच्या शिंगांची तस्करी इत्यादी काही प्रकरणं ठाणे पोलिसांनी नुकतीच उजेडात आणली. परंतु वन्य प्राण्यांची शिकार आणि त्यांच्या अवयवांची होणारी तस्करी रोखण्याची जबाबदारी वन विभागाची असली तरी वन विभाग सुस्त तर तस्कर करते मस्त आहेत. वन विभागाचे खबऱ्यांचे नेटवर्क अत्यंत कमजोर आहे. जंगलात वास्तव्याला असणारे लोक वन विभागाला माहिती देत नसल्यानं तस्कर करते मोकाट राहत असल्याचं समजत आहे. जंगलात वन्य प्राण्यांची गुपचूपपणे शिकार केली जाते याचा सोगा वन विभागालाही लागत नाहीये. त्यानंतर वन्य प्राण्यांचे कातडे, शिंग, नख इत्यादी अवयव हातात पडताच तस्कर करते त्याची विक्री करण्यासाठी शहराकडे वाट धरतात. शहरात या अवयवांना अधिक किंमत मिळते. शिवाय शहरवासीय हाऊस आणि छंदापोटी घरात वन्य प्राण्यांचे कातडे घरात ठेवतात त्यामुळे ग्राहक उपलब्ध होतात. मागील महिन्यात गुन्हे शाखेनं 50,000 रुपयांचं बिबळ्याचं कातडं पकडलं होतं. तसंच एका तस्कराला अटक केली होती. विषप्रयोग करून या बिबळ्याची शिकार नाशिक जिल्ह्यातील जंगलात करण्यात आल्याचं चौकशीत समोर आलं. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तर बिबळ्याच्या कातडीची किंमत 1,00,000 रुपयांच्या आसपास असल्याची शक्यता यापूर्वी ठाणे पोलिसांनी व्यक्त केली होती. मात्र या सर्व कारवाया ठाणे पोलिसांनी केल्या असून तस्करांची साधी कुणकुणही वन विभागाला लागत नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. परिणामी वन्य प्राण्यांची तस्करी थांबणार कशी असा प्रश्न निर्माण झालाय. काही तस्कर करते अत्यंत सराईत असतात. अशा तस्करांचा सोगावा लागणं खूपच अवघड असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र सराईत नसलेले तस्कर शिकाऱ्याकडून अवयव विकत घेतात आणि शहरात येऊन अवयव घेणार का अशी विचारणा करत असतात. परिणामी ते पकडले जात असल्याचंही बोललं जात आहे. प्रत्येक वेळी तस्कर करते पकडलेच जातील याची शक्यताही कमी असते. ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत जिल्ह्यात 39 जणांचा बळी गेलाय. त्यामध्ये सर्वाधिक 24 बळी एकट्या ठाणे महापालिका क्षेत्रात झाल्याचं शासकीय आकडेवारीवरून दिसून येत आहे. तरी सुद्धा अद्यापही शासकीय रुग्णालयात लस उपलब्ध झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यात जानेवारीपासून आतापर्यंत स्वाईन फ्लूची 811 जणांना लागण झाली आहे. त्यापैकी 202 रुग्ण अद्यापही जिल्ह्यातील विविध शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले. यामध्ये सर्वाधिक 94 रुग्ण कल्याण महापालिकेमधील आहेत. यामध्ये सर्वाधिक 94 रुग्ण कल्याण महापालिका हद्दीत असून त्यापाठोपाठ ठाण्यात 93, नवी मुंबईत 12, मीरा भाईंदर 3 रुग्णांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 568 स्वाईन फ्लू बाधितांवर योग्य उपचार करून घरी सोडण्यात आले. बळी गेलेल्या रुग्णांमध्ये ठाणे महापालिका हद्दीत सर्वाधिक 24 जणांचा मृत्यू झालाय. त्यापाठोपाठ कल्याण 5, मीरा भाईंदर 4 आणि नवी मुंबईत 3 जणांचा समावेश आहे. तर 3 जणांचा जिल्हा बाहेर मृत्यू झालाय. विशेष म्हणजे ठाण्यात आतापर्यंत स्वाईन फ्लू बाधितांचा आकडा 422 वर गेलाय. त्यापाठोपाठ कल्याण 185, नवी मुंबईत 105 तर मीरा भाईंदर मध्ये 97 तसंच उल्हासनगर इथे 2 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान दहीहंडी आणि गणेशोत्सव या सणांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर लोक घराबाहेर पडतात. त्यातच जिल्ह्यात स्वाईन फ्लूनं थैमान घातल्यानं परिसरात घबराट पसरली आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही नक्की पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर मराठा मोर्चेकरी समाधानी नाही, घरी परतणाऱ्या मोर्चेकरांची नाराजी. ठाणे काँग्रेसच्या ब्लॉकस्तरीय आणि जिल्हास्तरीय निवडणुका होणार येत्या महिन्यात. आणि भिवंडीमध्ये रात्रीच्या गाढ झोपेत असताना केस कापण्याचा प्रकार, परिसरामध्ये भीतीचं वातावरण.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायले आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे वाशिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.